वळूयात पुढच्या बातमीकडे. शिवसेनेतल्या ठाकरे गटाच्या वतीनं 1 जुलै रोजी काढण्यात येणाऱ्या मोर्चासाठी मेट्रो सिनेमा ते थेट BMC मुख्यालय हा मार्ग निश्चित करण्यात आला आहे. या मोर्चाला आता पोलीस परवानगीची प्रतीक्षा आहे. मुंबई महापालिकेतल्या प्रशासकांच्या कारभारादरम्यान होत असलेल्या कथित भ्रष्टाचाराविरोधात ठाकरे गटाच्या वतीनं हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाला परवानगी मिळावी म्हणून ठाकरे गटाकडून मुंबई पोलिसांना पत्रही देण्यात आलं आहे. त्यावर मुंबई पोलीस उद्यापर्यंत निर्णय घेणार आहेत. मेट्रो सिनेमा ते टाइम्स ऑफ इंडिया इमारत असा मार्ग मोर्चासाठी द्यावा असं पत्र ठाकरे गटानं पोलिसांना दिलं होतं. पण त्या मार्गावर कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून अडथळे होते, त्यामुळे मुंबई पोलीस आणि ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर मोर्चाचा मार्ग हा बदलण्यात आला आहे. हा मार्ग मेट्रो सिनेमा ते थेट BMC मुख्यालय इमारतीपर्यंत असेल आणि BMC गेट नंबर 2 बाजूला रस्त्यावरच भाषणांसाठी व्यासपीठ उभारण्यात येईल. मोठ्या प्रकारात घोटाळे सुरू आहेत, मग तो स्ट्रीट फर्निचरचा घोटाळा असेल, रस्त्याचा असेल, खडींचा असेल, सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीनचा असेल, अजून काही घोटाळे आमच्या हातात आले आहेत, ते आम्ही तिथे भांडफोड करणार आहे. भीती ह्या शासनाच्या किंवा ह्या सरकारच्या मनात एवढीच बसलेली आहे की ह्यांचे सगळ्यांचे घोटाळे, जसं कर्नाटकामध्ये 40% सरकार होतं, इथे 100% खोके सरकार आहे आणि ते भांडफोड करणार, ही भीती त्यांच्या मनात बसलेली आहे. हा मोर्चा 1 जुलैला आहे, दुपारी 4 सुरू होणार आहे आणि आपण पाहत असाल मुंबईतून सगळे जे मुंबईचे नागरिक आहेत, मुंबईकर आहेत, ज्यांना वाटते की मुंबईचे हाल होत आहेत, मुंबईला लुटलं जात आहे, ते या मोर्चात सहभागी होणार. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.